नमस्कार, ऊस पीक नियोजनबद्दल आपण बोलत आहे। तर ऊसाची लागण केल्यानंतर साधारणतः 45 दिवसानंतर आपल्याला ऊसाला 3 ते 4 पानं येतात, त्याच्यानंतर आपली स्प्रे चालू होतात। तर ते स्प्रे कोणते घ्यायचे, कोणते घटक त्याच्यामध्ये वापरायचे, कोणती संप्रेरकं त्याच्यामध्ये वापरायची, कोणते पिजार त्याच्यामध्ये वापरायचे, हे जाणून घेण्यासाठी आज आपण हा आपला व्हिडिओ बनवत आहे। तर मी प्रमोद निकम, तुम्ही पाहताय आपली शेती आपली प्रगती यूट्यूब चॅनल, आणि आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया। तर आपल्याला जे खत वापरायचं आहे, जे फर्टिलायझर वापरायचं आहे, ते 19-19-19 हे फर्टिलायझर वापरायचं आहे। त्याच्यामध्ये 19% नत्र, 19% स्फुरद, 19% पालाश आपल्या पिकाला पण देण्यासाठी हे वापरायचं आहे। तर परिपूर्ण वाढीसाठी, सुरुवातीच्या काळामध्ये परिपूर्ण वाढीसाठी आपल्याला हे खत खूप गरजेचं आहे, त्याच्यासाठी आपण हे निवडायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला घटक निवडायचे आहेत। तर घटक कोणते निवडायचे, तर त्याच्यामध्ये झिंक, फेरस, मॅग्नेशियम, मॅंगनीज यासारखी मायक्रोन्युट्रिएंट असणं खूप गरजेचं आहे। हे कशासाठी वापरायचे आहे, तर आपल्या परिपूर्ण वाढीसाठी ही खूप महत्त्वाची घटक असतात। प्रकाश संश्लेषण असू दे किंवा इतर वनस्पतीच्या क्रिया असू दे, आपल्या ऊसाच्या क्रिया असू दे, त्या पार पाडण्यासाठी ही घटक द्रव्य आपल्याला खूप महत्त्वाची असतात। त्याच्यानंतर आपल्याला वापरायचं आहे जिब्रेलिक ॲसिड। तर जिब्रेलिक ॲसिड कशासाठी, तर वनस्पतीची परिपूर्ण वाढ पूर्ण होत असताना पूर्ण करायची असेल तर त्याला जिब्रेलिक ॲसिड हे खूप महत्त्वाचं असतं। वनस्पती आपल्या आपल्या स्वतःमध्ये ती बनवत असते, तर आपण देखील त्याला एक्स्टर्नल देऊ शकतो आणि त्याच्या क्रियांचं नियमन, कार्याचं नियमन आपण चांगल्या प्रकारे करू शकतो। तर याच्यासाठी आपल्याला जिब्रेलिक ॲसिड हे निवडायचं आहे। तर जिब्रेलिक ॲसिड कोणतं निवडायचं, जिब्रेलिक ॲसिड निवडत असताना जयजेप असेल, प्रोजेप असेल, यासारखे आपल्याला जी निवडायचं आहे, ह्या ब्रँडेड कंपनीचे चांगले रिझल्ट आहे त्याचे। तर हे निवडत असताना याच्यासोबतच आपण 6BA हे संप्रेरक देखील निवडायचं आहे। तर 6BA म्हणजे काय, तर सायटोकायनिन। सायटोकायनिन हे देखील एक संप्रेरकच आहे। तर संप्रेरक सायटोकायनिन कशासाठी, तर सायटोकायनिन देखील आपल्या वनस्पतीच्या पेशीची वाढ आणि विभाजन करण्यामध्ये खूप महत्त्वाचं कार्य बजावत असतं। तर हे सायटोकायनिन आपल्या वनस्पतीमधली वाढ नियंत्रित करतं, प्लस आपल्या वनस्पतीला वार्धक्य काळ जो असतो तो पुढे ढकलण्याचं काम देखील चांगल्या प्रकारे करत असतं। हे संप्रेरक देखील आपली वनस्पती आपला ऊस स्वतःमध्ये बनवत असतो, पण आपण ज्यावेळेला एक्स्टर्नली देतो त्यावेळेला त्याचं नियमन हे खूप चांगल्या प्रकारे होत असतं। त्याच्यासाठी आपण ते 6BA आपण द्यायचं आहे। तर 6BA आजपर्यंत मी वापरलेल्या 6BAमध्ये कृषी रसायनचं पोषक सुपर हे जे सायटोकायनिन आहे ते मला आजपर्यंत खूप चांगल्या प्रकारे त्याचे रिझल्ट मिळालेले आहेत। पायरीफॉस, प्रोपेनोफॉस यासारखे घटक द्यायचे आहेत किंवा क्युनोलफॉस यासारखे घटक द्यायचे आहेत, आणि बुरशीपासून वाचवण्यासाठी आपल्याला M45 मॅनकोझेप येतं, तर 22 कार्बेंडिझम हे हा कंटेंट येतो, तर याची निवड आपण करायची आहे। त्याच्यासोबतच अमिनो ॲसिड आणि सीव्हीड एक्स्ट्रॅक्ट मिक्स असलेलं कोणतंही पिजर आपण निवडू शकतो। अमिनो ॲसिड देखील आपल्या वनस्पतीला सुरुवातीच्या काळामध्ये खूप गरजेचं असतं, तर त्याच्यासाठी ते देखील त्याच्यामध्ये निवडायचं आहे आणि असा परिपूर्ण डोस तयार करायचा आहे। तर तुम्हाला प्रमाण सांगतो मी, 19-19 हे आपण साधारणतः 5 ते 10 ग्रॅमने वापरायचं आहे। नंतर जे घटक आपण निवडणार आहे ते आपण साधारणतः 2 ग्रॅमने यूज करायचे आहेत, सॉरी 1 ग्रॅमने यूज करायचे आहेत। नंतर जिब्रेलिक ॲसिड म्हणजे जी ए 50 लिटरसाठी 1 ग्रॅम वापरायचं आहे। 6BA जर आपण घेतला ग्रॅममध्ये तर 50 लिटरसाठी 1 ग्रॅम वापरायचं आहे, किंवा पोषक सुपर जर घेतलं तर 2 मिली प्रति लिटर वापरायचं आहे। अजून एक सांगायचं राहिलं, तुम्हाला जर GA आणि कॉम्बी मिक्स असं जर का टॉनिक जर तुम्हाला बाजारामध्ये अवेलेबल जर झालं तर ते देखील तुम्ही घेऊ शकता, त्याची देखील तुम्हाला माहिती सांगतो। अशी अवॉर्ड म्हणून ॲडव्हान्स पेस्टिसाईडचं जे PGR आहे ते तुम्हाला त्याच्यामध्ये GA प्लस घटक मूलद्रव्य, त्याच्यासोबतच अमिनो ॲसिड, प्रोटीन्स, सीव्हीड ॲक्स्ट्रॅक्ट यासारखे त्याच्यामध्ये कंटेंट येतात। याच्यासारखंच तुम्हाला आजुबा हे देखील सेम याच प्रकारे काम करणारं हेच कंटेंट असलेलं तुम्हाला टॉनिक सापडेल बाजारामध्ये। त्याच्यानंतर ॲग्रीजिप म्हणून जे आहे ॲग्री ऑर्गॅनिक कंपनीचं हे देखील तुम्हाला हेच कंटेंट असलेलं
प्लांट ग्रोथ रेग्युलेटर तुम्हाला बाजारामध्ये अवेलेबल आहे हे देखील सापडेल। तर असा हा परिपूर्ण तुमचा डोस होऊन जातो। तर धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, जर असेच नवीन नवीन व्हिडिओ जर पाहायचे असतील तर सबस्क्राइब करा, किंवा आणखीन असे नवीन व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असतील तर कमेंटमध्ये सांगा कोणत्या विषयावरती पाहिजे असतील। तर धन्यवाद मित्रांनो।